اللهم صل على محمد وعلى محمد جڑے بیٹھے ہو صلوات بار نعرہ تکبیر نعرہ رسالت نعرہ ولایت معصوم دی آمد واسطے بھی صلوات بیماراں دی شفا واسطے بھی صلوات اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین وجنۃ للمؤمنین والنار للکافرین والمنافقین الصلاة والسلام على من كان نبيا وآدم ابن ماء وتين صلوات سارا سيد سقلاوين وشمس المشرقاوين والمغرباوين جد الحسن والحسين وابو القاسم ہزارے بمشائے فاؤین و تاؤین و برماؤین ضربت و علین فیاؤم الخندق افضل من عبادت سکلا واؤلد سب تاؤین اللہ سن والحسین بابا سے بلند سلوان دعا ہے خالق و مالک تسا تمام مومنین دا اس پاک صف ماتم تے ٹرایا سائیں منظور فرما جتنے قدم نواب کربلا دے صف ماتم تے چل آئے ہر قدم تے سائیں صغیرہ کبیرہ علی ان ولی اللہ پڑھن والے دی نسل آباد ہوئے علی ان ولی اللہ پڑھن والے مولا ہر تکلیف تو محفوظ بیماراں نوں شفا ہوئے میں بھی تواڈے سامنے بیماراں آپریشن ہوئے مولا میں بھی شفا مکمل دے دربار وڈا سارا ہے آدھی بڑے پاک ہیں جڑے کل کریم ہیں اج بھی کریم ہیں جڑے کل لجپال ہیں وہ اج بھی لجپال ہیں ایک وقت وچ ملے نہ فوراً سائیاں دا گلا نہ کیتی کر گربان چ ویکھیا کر تو میرے کول کمی کیڑی رہ گئی ہے اپنے گربان چ دیکھے کیڑی کمی جو ملیا نہیں بہت بڑی عبادت ہے جتھے آیا بیٹھے اس عبادت نو ہینڈ کریا کر جن سائیں چاہتے جہان تو جو مرضی کر لے پوری پہ جائے گی
शबीर दी सफ़े मातम ते फकीर बनी बाकी कुछ ना करे। फिर बड़ी कहानी बन जास अगर फकीर बन के आया। बड़ी कहानी बन इंसान कीमती वक्त भी कटदा। मैं मजलस ते चलिया फिर आया किसी ते हिट नहीं किसी ते अटैक नहीं कदी कीता ही नहीं। लांती वो बंदा है जरा किसी ते हिट करे तेरी कब्र दी रात है जे सिद्धी हो जाए तो फायदा तेरा बहुत ज्यादा है। अमल कर से चंगा रासे वक्त भी कढ़े मजलस इमाम तो चलना। फिर आके गलियां बाजारा च फिर के वक्त भी जाया करें उत्थे बैठे ही ना जिथे मासूम आन के तेरे नाल बांधे। कसूर तेरा मेरा है साइया का एक थानेदार नू बुलावे ते चौथी वारी चेहरा अपना वेदा है कोई बटन तो नहीं खुला हुआ। जिन्हां दे सदके च दुनिया और आखरत मिली है उन्होंने पहचानता ही नहीं पिया है। तेनु इलम नहीं तू जानदा नहीं हुसैन बादशाह केड़ा को वड़ा नवाब है। अगर तेरे इलम च कहानी हो जाए तेरी कहानी बदल जाए। नाराज ना होवी भाई पिछले ते कुछ ना छड़ की पता किसे फातिहा पढ़ानी के नहीं पढ़ानी। अपने कोल सामान तैयार कर कोई ज़ादेरा अपने कोल ऐसा बना जिस दे खरीदार कबर च 14 मिनट अल्लाह जिंदगी करे जड़ियां जबाना बोल मेरे हर मजलस कोई नौजवान नसल वास्ते जुमला होंदा नेट दा दौरे उंगल मार के देखो हर मजलस कोई ना कोई पैगाम नौजवान नसल में जरूर हो। मजलस ही मुकाम क्या है कोई नौजवान नसल दा भला हो ये हो दरसगाह है ये हो साहब के भाई जी मेरे पास से देखो महिला से बैठ के एंजन क्या करना है एंजन तो रही नहीं बंदा आपे ही कही जाता मेरी कबूल नहीं मेरी कबूल नहीं। मैं की पिटन दिया तेरे से नीति यही तो सही नीत नीतन दई वाल आ गया अगली कहानी सारी बन जाएगी। बस काम तो नीतन दई है नीति नहीं जानती जिन्ना नीत लईए सुभान पता नहीं कितना को बड़ा बादशाह है जिस दी सफ़े मातम ते आया बैठे मंग के तड़े और जिन्हें नाने दा उधार नहीं रखा साडा कमियां दा रखा अल्लाह तुहाडी जिंदगी दा सबला सबला वो
जिस नाने दा नहीं रखिया चलो दो गल्लां ही दसा हुसैन बादशाह कितना को बड़ा बादशाह सोच के कदाई आया ही नहीं दिल्ली इस पासे टुर पे हुसैन बादशाह इतना को बड़ा बादशाही 14 पेशवा हैं तेरे खीर पींदे भी तेन मौजज ना माँ मिले जेड़ा बंदा रह गया रह गया। मैं जिंदगी कदाई किसी ने नहीं आख्या मेरे नाल बोल या मैनू दाद दे ना ना साईं राजी हो जान जिसने साईं राजी हो जान फिर तेरी मेरी क्या जरूरत है फिर असाना बोलिए जिसने साईं भी राजी हो जाए कोशिश कर साईं राजी हो जाए। 14 राहबर हैं इस वेड़े च खीर पींदे भी मौजद नमाए जेड़े मर्जी बादशाह को दिन रात मंगया कर हर वेले मंगया कर इस घर दे विच वसन वाले जेड़े बादशाह को छोटे वड्डे को दिन रात मंग जितना मंग सकना है मंग लेकिन हुसैन बादशाह को हर वेले ना मंग हुसैन बादशाह को उसले मंगया कर जेड़े वेले तेनू कायनात आके तेनू मिलना ही नहीं क्यों पे मंगना ओ हुसैन को फिर तेन पता लगे हुसैन के मेरे रसूल तक खलोता इस बंदे दी मजलस में वाजब समझ के पढ़ो मेरे अकीदे दे विच मैनू अच्छा लगता मौला इस दी जिंदगी करे सफे मातम कबूल ही कबूल है इस तो ज्यादा इज्जत मुकाम होवे बिस्मिल्लाह करें भला होवे तुहाडी बड़ी मेहरबानी है तुहाडियां दुआवां दा सिलसिला दोबारा चले। देखो जिस दी नवाबी दा पता करना होवे किसे दी नवाबी दा भी पता करना है छोटा बंदा होवे वड्डा बंदा होवे किसे दी नवाबी दा पता करना होवे फिर वो बंदा की आखदा है यार पता करो ना ये दा बाप केड्डा क वड्डा नवाब है एदी मां किस खानदान दी एदे भरा किस खानदान इन्ह दे बूहे ते नौकर कैसे जेड़े कमी वसदे कमी ते इन्ह दे बूहे दे क्या क्या शान बयान करा कमियां कोल ऐसा मुकाम है कोई लहन नहीं पे देंदा कोई चढ़त नहीं पे इन्हां दे बूहे दे कमी इन्हां दे बूहे दे कमियां दा इन्हां दे दरवाजे ते बाहर ही देवन आलियां दा मुकाम अल्लाह हां बाहर ही देवन आले दा मूड बनिया ना ते रुन्ना अंदर वारसा पूछया रोंदा क्यों है फरमाया मैंने आजान तो हटाया फरमाया जा सौ जा तू देनी है ते देन चढ़ना है कमियां का की मुकाम है लवानी माना जिन्हें नौकरां दे मुकाम जतु अजान दे फिर दिन चढ़ आए हाय की मुकाम एक मस्तूर ने मस्तूर हैं इन्हें दरवाजे ते मस्तूर हैं जिस भी मंगे हैं अवटी साहे नु एक मस्तूर ने आन के आख्या बीबी मैं सुने जेड़ी तुहाडी कनीज फिजा है इन्हें अरशां तो खाने मंगवाए बीबी फरमाया मरियम मंगवा सकदी मेरी कनीज नहीं मंगवा
ਆਪਣਾ ਤੇ ਬੂਹੇ ਦੇ ਨੌਕਰ ਅਲਾਈ ਜੇ ਹਿਲਦੀ ਹੈ ਤਾਂ ਹਲਾਈ ਤੁਸੀਂ ਬੋਲਣਾ ਜਿਹੜੇ ਕੀ ਮੁਕਾਮ ਪਰ ਮੈਂ ਮਰੀਆਂ ਮੰਗਵਾ ਸਕਦੀ ਮੇਰੀ ਕਨੀਜ਼ ਨਹੀਂ ਮੰਗਵਾ ਸਕਦੀ ਅੱਲਾਹ ਕੀ ਮੁਕਾਮ ਹੈ ਉਹ ਇਹਨਾਂ ਦੇ ਦਰ ਤੇ ਬਹਾਰ ਹੀ ਦੇਣ ਵਾਲਿਆਂ ਦਾ ਕੀ ਮੁਕਾਮ ਹੈ ਤੂੰ ਸਰਦਾਰਾਂ ਨੂੰ ਜੱਫੇ ਪਿਆ ਪਾਉਣਾ ਗੁਲਾਮ ਤਾਂ ਪਹਿਲੇ ਵੇਖ ਮੈਨੂੰ ਕੁਰਾਨ ਦਿੱਤੀਆਂ ਪਾਰਾਂ ਦੀ ਕਸਮ ਇਹਨਾਂ ਦੇ ਨੌਕਰਾਂ ਦਾ ਮੁਕਾਮ ਹੈ ਇਹਨਾਂ ਦੇ ਦਰ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਬਹਾਰ ਹੀ ਦੇਣ ਵਾਲਿਆਂ ਦਾ ਮੁਕਾਮ ਕੀ ਹੈ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਹੱਥਾਂ ਦੀਆਂ ਪੱਕੀਆਂ ਹੋਈਆਂ ਰੋਟੀਆਂ ਉਹ ਲੈ ਕੇ ਟੁਰ ਪਾਉਂਦੇ ਹਨ ਜਿਹੜੇ ਇਸ ਅਨਾਜ ਦੀ ਖਾਹਿਸ਼ ਹੀ ਨਹੀਂ ਰੱਖਦੇ ਕੀ ਮੁਕਾਮ ਹੈ ਹੁਸੈਨ ਬਾਦਸ਼ਾਹ ਕਿਹੜਾ ਕੁ ਵੱਡਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਇਹਦਾ ਬਾਬਾ ਕਿਤਨਾ ਕੁ ਬੜਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਇਹਨਾਂ ਦਾ ਬਾਬਾ ਕਿਤਨਾ ਬੜਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਇੱਕ ਲਫ਼ਜ਼ ਹੀ ਦੱਸਾਂ ਜਿਹੜੀ ਜ਼ੁਬਾਨ ਨਾ ਬੋਲੀ ਦੁੱਖ ਲੱਗ ਸੀ ਆਦਤ ਨਹੀਂ ਕਿਸੇ ਨੂੰ ਆਖਣ ਦੀ ਮੈਨੂੰ ਵੇਖ ਕੇ ਕਰ ਜਿਹੜੇ ਬੈਠੇ ਨੇ ਆਪਣੇ ਧਿਆਨ 'ਚ ਬੈਠੇ ਠੀਕ ਬੈਠੇ ਜਿਸ ਨੀਤੀ ਹੈ ਉਹਨੂੰ ਪਤਾ ਹੈ ਮੈਂ ਕਿੰਜ ਨੀਤ ਨਹੀਂ ਹੈ ਜਿਹੜਾ ਆਇਆ ਜੋ ਇਤਨਾ ਸਫ਼ਰ ਕਰਕੇ ਬੈਠਾ ਹੈ ਆਪਣਾ ਬਿਹਤਰ ਨਫ਼ਾ ਨੁਕਸਾਨ ਬਿਹਤਰ ਜਾਣਦਾ ਲੇਕਿਨ ਨੀਤਾਂ ਦਾ ਵੱਲ ਆ ਗਿਆ ਕਹਾਣੀ ਬਣ ਗਿਆ ਸੀ ਹੁਸੈਨ ਬਾਦਸ਼ਾਹ ਦਾ ਬਾਬਾ ਇਤਨਾ ਕੁ ਬੜਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਹੈ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸਾਰੀ ਤੇਰੀ ਬੋਲਦਿਆਂ ਗੁਜ਼ਰ ਜਾਏ ਫਕੀਰ ਦੀ ਗੱਲ ਦਾ ਜੁਮਲਾ ਇਹ ਵਾਪਸ ਮਿਲ ਹੀ ਨਹੀਂ ਸਕਦਾ ਏਡਾ ਵੱਡਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਹੁਸੈਨ ਬਾਦਸ਼ਾਹ ਦਾ ਬਾਬਾ ਜਿਹਦੇ ਮਸ਼ਵਰੇ 'ਤੇ ਖੁਦਾ ਸਾਰੀ ਕਾਇਨਾਤ ਕਿਤਨਾ ਬੜਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਕਿਤਨਾ ਬੜਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਜਿਸ ਦੇ ਮਸ਼ਵਰੇ 'ਤੇ ਅੰਮਾ ਕਿਤਨੀ ਕੁ ਬੜੀ ਬਾਦਸ਼ਾਹ ਬਸ ਦੋ ਚਾਰ ਗੱਲਾਂ ਜ਼ਿਆਦਾ ਦੇਰ ਖਵੇਤਾ ਨਹੀਂ ਜਾਂਦਾ ਅੱਲਾਹ ਇੱਕ ਮਸਤੂਰ ਨੇ ਬੀਬੀ ਆਇਸ਼ਾ ਤੋਂ ਪੁੱਛਿਆ ਬੀਬੀ ਇਹ ਜਿਹੜੀ ਮੁਹੰਮਦ ਦੀ ਧੀ ਹੈ ਕਿਤਨੀ ਕੁ ਪਾਕ ਹੈ ਇਹਦੀ ਤਹਾਰਤ ਕਿਤਨੀ ਕੁ ਹੈ ਤੋ ਬੀਬੀ ਆਇਸ਼ਾ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਮੈਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਮੈਂ ਨਹੀਂ ਜਾਣ ਉਸ ਮਜ਼ਦੂਰ ਨੇ ਆਖਿਆ ਬੀਬੀ ਕਰੀਬ ਕੋਈ ਰਹਿੰਦਾ ਹੋਵੇ ਥੋੜ੍ਹਾ ਬਹੁਤਾ ਤਾਂ ਪਤਾ ਹੀ ਹੁੰਦਾ ਹੁਣ ਇੰਝ ਤਾਂ ਨਾ ਆਖੋ ਵੀ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਹੀ ਨਹੀਂ ਆਖਰ ਇੱਥੇ ਰਹਿੰਦੇ ਹੋ ਕੋਈ ਤਾਂ ਪਤਾ ਉਸ ਬੀਬੀ ਫਰਮਾਇਆ ਮੈਨੂੰ ਜ਼ਿਆਦਾ ਪਤਾ ਹੀ ਨਹੀਂ ਉਸ ਔਰਤ ਨੇ ਆਖਿਆ ਜਿੰਨਾ ਕੁ ਤੁਹਾਨੂੰ ਪਤਾ ਹੈ ਚਲੋ ਮਿਹਰਬਾਨੀ ਕਰੋ ਮੈਨੂੰ ਓਨਾ ਹੀ ਦੱਸ ਦਿਓ ਬੀਬੀ ਆਇਸ਼ਾ ਫਰਮਾਇਆ ਮੈਨੂੰ ਤਾਂ ਇੰਨਾ ਕੁ ਪਤਾ ਜ਼ੁਹਰ ਦੇ ਵੇਲੇ ਇਹਦੇ ਪੁੱਤਰ ਹਸਨ ਦੀ ਆਮਦ ਹੋਈ ਹੈ ਇਹਦੀ ਝੋਲੀ 'ਚ ਅਤੇ ਅਸਰ ਦੀ ਨਮਾਜ਼ ਪੜ੍ਹਦਿਆਂ ਜ਼ਹਰਾ ਨੂੰ ਮੁਸੱਲੇ 'ਤੇ ਮੈਂ ਆਪ ਵਿਰਾਹ ਕਿਤਨਾ ਕੁ ਬੜਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਹਿੱਸਾ ਮਿਲ ਗਿਆ ਬਸ ਇੰਨਾ ਹੀ ਪੜ੍ਹ ਹਸਨੇ ਮੋਹਿਤਾ ਬਾ ਕਿਹੜਾ ਵੱਡਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਲਓ ਜੀ ਮੈਂ ਮੁਲਤਾਨ ਵਾਲਿਓ ਇੰਝ ਪੜ੍ਹਿਆ ਕਿ ਬਾਦਸ਼ਾਹ ਦੇ ਦਸਤਰਖਾਨ 'ਤੇ ਸੱਤ ਰੰਗ ਦੇ ਖਾਣੇ ਲੱਗਦੇ ਹਨ ਇਮਾਮੇ ਹਸਨ ਮੁਜਤਬਾ ਦੇ ਦਸਤਰਖਾਨ 'ਤੇ ਸੱਤ ਰੰਗ ਦੇ ਖਾਣੇ ਲੱਗਦੇ
और फिर दस्तरखान बंद ही ना होंदा। सुबह दोपहर शाम जेड़े वेले भी जाओ एक जुमला आखे लगा वसूल करी इतना बड़ा दस्तरखान जेड़ा खाना हुन रखिया गया है हुन दस्तरखान ते जेड़ा खाना किबला तैयार करके हुन रखिया गया अगर उस दी कल इस वेले वारी आई है तकसीम करन दी ढकना चाहिया ते पता लगा है हुन ही तरोताजा। मैं हसन दे दस्तरखान दी गल का करना सिर नहीं जुबान आला वे ईमान आला बंदा मेरे नाल बोले दूसरे दिन ताजा जितनी बारी मर्जी खा रुकावट ही नहीं एनु खाए जा साफ करके लंगर दस्तरखान तो खाई जा तकलीफ ही कोई नहीं। गूंगे न छुट्टी तो जड़ी बोल दी ना बोली तो फिर नुकसान उठे सी जुबान सत रंग दे खाने भाई जान दस्तरखान बंद ही नहीं दिन रात हर वक्त केड़ा का वड्डा दस्तरखान है जेड़ा बंद ही नहीं होता। सत रंग दे खाने मेरा सरदार हर वक्त तकसीम जो मर्जी आके खाए हैं जो मर्जी खाए इतना बड़ा दस्तरखान बंद ही नहीं सत रंग दे खाने हर वक्त दिन रात दोपहर दस्तरखान खुले लेकिन पता नहीं हुसैन बादशाह कितना का बड़ा बादशाह है अलवी ने आज तक फकीर तो बादशाह तक जिस को लो भी सुने हैं उस हाथ जोड़ के ए हुई आख्या आ जा लंगर हुसैन दा पता नहीं केड़ा का बड़ा बादशाह कैसा बादशाह हुसैन है कैसा पेशवा हुसैन है कैसा राहबर हुसैन है। मैं बिस्मिल्लाह अच्छा जड़ा बंदा आज तक भी किसी परेशानी जी अल्लाह अकबर केड़ा वड्डा बादशाह है जेड़ी जुबान आज तक नहीं बोल सकती जिथा बैठा है फकीर की गल समझे वाह वाह तो हूं तक ही नहीं पौंदी इतनी कला ही बैठा मोहम्मद की धी इतना कदान कर छोड़िया अपने ईमान और अकीदे च पूरा इंसान आ इमाम जमाना मेरी नीयत जान दे केड़ा वड्डा बादशाह हुसैन है जिस को कायनात मंग के खांदी पई कायनात मंग के खांदी उंदा खजाना मुकदा ही नहीं पिया इंसान ही नहीं जिन परिंद चरिंद हर मखलूक जिस कुलू मंग के खांदी पता नहीं कितना का बड़ा खजाना उसका केड़ा का वड्डा बादशाह है जिसते कायनात मंगदी पई वो लुटा रहे खजाना खत्म ही नहीं होंदा पता नहीं हुसैन बादशाह कितना का बड़ा बादशाह है जिसके खजाने का इलम नहीं हुसैन उस बादशाह ने आख्या तुसी कुछ मंगो हुसैन तुम दे वतन ते ओ वल्या जिस जींदा नहीं वलना दो बहन मदीने दे शहर दे बारों शादात दे आदम दा कुरान दिया जख्मी आयता मोड़ा फैलाया थोड़ा उच्ची करिए दीने थोड़ा उच्ची कर इसमें थोड़ा उच्ची कर कुरान दिया जख्मी आयता शादात दे आदम दा मोड़ा हिलाया और मोटा हिला के
ते बीबी आख्या सजा ते सामने शहर केड़ा है। वाह 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 बड़े पुराने आजादार हो बड़े कदीम दे सुनन वाले आए बैठे हो सामने शहर अम्मा मदीना जड़ा आख्या ना मदीना जख्मी हाथ जख्मी गल च सजाद पाए और सजाद इमें बहां पाया ते बीबी दे पास डिठा ते सैन बोल के आदि ओ मदीना है जिथू तेन जवान लेके गए। अल्लाह शफा दे रही इमाम ज़माना मैं बिस्मिल्लाह करा चा वो मदीना है जी अम्मा वो मदीना बीबी फरमाया जो मदीना है सजा दिते खैमा ला खैमे नहीं खैमा जड़े समझ गए मैं तो गवैन करन लगा खैमा लग गए तेरे इमाम दीदी पई है सामने रस्ता है एक छोटा बच्चा है जेड़ा राह ते बैठे विंगरियां चोटियां च खा के फूल दिया चेहरा है बच्चा किसे किसे वेले उठता है उम्र छोटी है लेकिन इंज हाथ कमर ते रखता है और इंज कमर ते हाथ रख के लंबे रात निगाह करके आता आज भी लगता है वो नहीं आते जड़े समझ गए हो जड़े समझ गए हो जड़े समझ गए हो बाबा आज भी लगता है वो नहीं आते इमाम सामने राज राज नहीं होता जे राज है तो इमाम नहीं है सब कुछ इमाम जानते हैं जान का टुरप है इस बच्चे दे करीब आए और इस बच्चे दे सर ते प्यार दा हाथ रख के इमाम ठंडी आ भर के फरमाया किसे वड्डे खानदान दा लगना आए आए तेरे बच्चों की जिंदगी हो गया जवानियां माने तेरा तेरा भला होने किसी बड़े सारे खानदान का लगना ईशा दादा बोले ज़ईफ पैसा जाके तेन पता नहीं ते तारफ करवा मैं हजरत अब्बास का पुत्र ਤੈਂ ਹੈ ਕੀਤੀ ਇਹ ਬਾਂਦਾ ਸਜਾਦ ਅਬਾਸ ਦੇ ਨਾਮ ਤੇ ਉੱਠ ਵਾਹ ਵਾਹ ਤੇਰੀ ਜਵਾਨੀ ਸਲਾਮਤ ਅਕਬਰ ਦਾ ਬਾਬਾ ਤੇਰੇ ਵਹਿਣ ਕਬੂਲ ਕਰੇ ਚਾ ਮੈਂ ਬਿਸਮਿਲਾ ਕਰਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਹੋਣਾ ਹੈ ਮੈਂ ਬਿਸਮਿਲਾ ਕਰਾ ਚਾ ਵਾਹ ਵਾਹ ਇਮਾਮ ਉੱਠੇ ਤੇ ਫਿਰ ਬੈਠੇ ਇਸ ਫਿਰ ਦੂਸਰੀ ਵਾਰੀ ਆਖੇ ਜ਼ਈਫ ਸੁਣੇ मैं हजरत अब्बास का पुत्र इमाम फिर उठ जब तीसरी मरतबा इसने नाम चाया तो इमाम उठे ए नाल उठे शाला गल समझे नाल उठे तो निके निके हाथ इवें जोड़ के आता ज़ईफ माफी देवी पैसे दी ले हूं मैं तेरे सामने अपने प्यो का नाम लेना ही तेरी जिंदगी हो गया जवानी किसी गमे च ना रोने बच्चे की जिंदगी हो गया तेरा भला हो गया मैं बिस्मिल्लाह करा जी बाबा जी मैं हूं तेरे सामने अपने बाबे का नाम लेना ही नहीं इमाम फरमाया बेटा क्यामत तक तेरी मेरी जिंदगी हो जाए ये नाम लेंदा रहो मैं औखा भी उठिया तो उठता रहा सा आधा इसे वास्ते तो मैं ना नहीं लेना ऐ दो बारी तुसी उठे हो तो मैं समझे अपनी किसी तकलीफ तो उठते हो
ਆ ਤੀਸਰੀ ਵਾਰੀ ਉੱਠਣ ਨੇ ਦੱਸਿਆ ਆਪਣੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਰਿਸ਼ਤਾ ਤੇਰਾ ਮੇਰੇ ਪਿਓ ਨਾਲ ਆ ਰੋਵੀ ਤੇ ਭਾਵੇਂ ਨਾ ਰੋਵੀ ਸਜਾ ਦਹਾ ਨਾ ਲਾ ਕੇ ਹੌਲੇ ਜੇ ਆਦਾ ਤੇਰੇ ਪਿਓ ਦੀ ਵਜ੍ਹਾ ਤੋਂ ਤੇ ਇੱਥੋਂ ਮੈਂ ਭੈਣਾ ਲੈ ਕੇ ਤੇਰੇ ਪਿਓ ਦੀ ਵਜ੍ਹਾ ਤੋਂ ਇੱਥੋਂ ਮੈਂ ਮਾਂ ਲੈ ਕੇ ਤੁਰਿਆ ਅੱਛਾ ਬੇਟਾ ਕੋਈ ਦੋ ਗੱਲਾਂ ਪੁੱਛਣ ਦੱਸੇਗਾ ਹਾਂ ਹਾਂ ਪੁੱਛ ਇੱਥੇ ਕਿਉਂ ਬੈਠਾ ਆਦਾ ਦਾ ਇਹ ਦੋ ਵਜ੍ਹਾ ਤੂੰ ਬਹਾਨਾ ਅੱਜ ਨਹੀਂ ਬੈਠਾ ਪੌਣੇ ਦੋ ਸਾਲ ਹੈ ਪੌਣੇ ਦੋ ਸਾਲ ਕਿਉਂ ਬਹਾਨੇ ਦੋ ਵਜ੍ਹਾ ਤੂੰ ਦੱਸ ਸਕਦੇ ਹਾਂ ਪਹਿਲੀ ਵਜ੍ਹਾ ਜਿੱਥੇ ਤੁਸੀਂ ਆਓ ਹਾਂ ਇਹ ਜਾ ਬੜੀ ਪਿਆਰੀ ਲੱਗਦੀ ਰੋਜ਼ ਆ ਕੇ ਸਾਰਾ ਸਾਰਾ ਡੀਂਗੇ ਜਾ ਨੂੰ ਵੇਦਾਂ ਪਰ ਮੈਂ ਬੇਟਾ ਜਾ ਪਿਆਰੀ ਕਿਉਂ ਲੱਗਦੀ ਪਰ ਮੈਂ ਜ਼ਈਫ ਤੈਨੂੰ ਕੀ ਦੱਸਾਂ ਜ਼ਖਮ ਨਾ ਲੁਖਾ ਆਖਰੀ ਮੁਲਾਕਾਤ ਪਿਓ ਨਾਲ ਇੱਥੇ ਇੱਥੇ ਗੱਲ ਚ ਪਾ ਪਾ ਗਿਆ ਦਾ ਨਾਲ ਲੈ ਜਾ ਜੋ ਹੁਸੈਨ ਦੇ ਧੀ ਬਤਾ ਬੈਠੇ ਹੋ ਮਸਾਇਬ ਦੇ ਆ ਸਕਦੋ ਬਾਬਾ ਅੱਲਾ ਮੁਕਾਨ ਕਬੂਲ ਕਰ ਅਕਬਰ ਦਾ ਬਾਬਾ ਇਸਦਾ ਜ਼ਿਆਦਾ ਇਤਨਾ ਕਿ ਪੜ੍ਹਨਾ ਇਤਨੀ ਕਿ ਤਾਕਤ ਹੈ ਨਾ ਫੜਨ ਦੀ ਲੋ ਦੋ ਮਿੰਟ ਸੁਣ ਲਓ ਖਤਮ ਅਤੇ ਦੂਜੀ ਵਜ੍ਹਾ ਜ਼ਈਫ ਇੱਥੇ ਸੱਜਣਾ ਦਾ ਰਾਹ ਵੇਦਾਂ ਦਾ ਬੇਟਾ ਇਹ ਸਮਝ ਨਹੀਂ ਆਈ ਸੱਜਣਾ ਦਾ ਰਾਹ ਜਿਹੜਾ ਤੇਰੇ ਸੱਜਣ ਆਏ ਘਰ ਲੱਗਿਆ ਸੀ ਇੱਥੇ ਰਾਹ ਅਤੇ ਇੱਥੇ ਸਾਰਾ ਦਿਨ ਬਹਾਣ ਦੇ ਵਜਾ ਕੇ ਆਦਾ ਜ਼ਈਫ ਘਰ 'ਚ ਦਾਦੀ ਦੇ ਵਹਿਣ ਨਹੀਂ ਬਹਾਣ ਵੇਣ ਕਰਕੇ ਆਦੀ ਆਏ ਹੋ ਬੇਟਾ ਸੋਹਣਾ ਕਿਤੇ ਟੁਰ ਗਿਆ ਆਏ ਹੋ ਬੇਟਾ ਹੁਸੈਨ ਕਿਤੇ ਟੁਰ ਗਿਆ ਵਾਹ 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 ਮੇਰਾ ਨਾ ਵੇਣ ਨਾ ਕਰ ਮੇਰੇ ਰਸਤੇ ਤੇ ਜੁਲਮਾ ਨਾ ਸੱਜਣਾ ਸਿੰਨ ਤਾਂ ਆ ਡਸੇ ਸੂ ਸਾਰਾ ਡੀ ਬਹਾਨਾ ਸ਼ਾਮ ਕੁਬਲਦਾ ਸੈਯਦਾ ਦਾ ਬੇਟਾ ਇੱਕ ਗੱਲ ਕਰਾਂ ਜ਼ਈਫ ਕਰ ਮੈਨੂੰ ਕਿਸੇ ਉਜੜੇ ਮੁਲਕ ਦਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਲੱਗਣਾ ਤੇਰੀ ਏਡੀ ਸੋਹਣੀ ਆਏ ਕੀਤੀ ਮੈਨੂੰ ਕਿਸੇ ਉਜੜੇ ਮੁਲਕ ਦਾ ਬਾਦਸ਼ਾਹ ਲੱਗਣਾ ਅੱਲਾਹ ਅਕਬਰ ਕਰ ਜਿਹੜੀ ਗੱਲ ਕਰਨੀ ਹੈ ਕਰ ਚੁੱਪ ਨਾ ਕਰ ਗੱਲ ਕਰ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਆਪ ਪਿਆਦਾ ਗੱਲ ਕਰ ਫਰਮਾਇਆ ਪੁੱਤਰ ਕੱਲ ਨਾ ਆਵੀ ਮੈਂ ਤੇ ਰੋਜ਼ ਆਣ ਕੇ ਬਹਾਨਾ ਫਰਮਾਇਆ ਕੱਲ ਨਾ ਆਵੀ ਕਿਉਂ ਫਰਮਾਇਆ ਬੇਟਾ ਜਿਹੜੇ ਟੋਰੇ ਹਨ ਯਾਦ ਹੀ ਨਹੀਂ ਸਾਰੇ ਯਾਦ ਹਨ ਫਰਮਾਇਆ ਜਿਹੜੇ ਉਹਨਾਂ 'ਚ ਬਚ ਗਏ ਹਨ ਕੱਲ ਲੈ ਕੇ ਮੈਂ ਤੇਰੇ ਘਰ ਜੋਲੀ ਫਿਲਾ ਜੋਲੀ ਫਿਲਾ ਮੰਗਣਾ ਆ ਜਾ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦਾ ਪਤਾ ਨਹੀਂ ਦੋ ਮਿੰਟ ਸਫੇ ਮਾਤਮ ਤੇ ਆ ਜਾ ਅੱਲਾਹ ਅਕਬਰ ਮੈਂ ਲੈ ਕੇ ਤੇਰੇ ਘਰ ਆਸ ਅਦਾ ਕੂੜ ਤੇਰੇ ਚਿਹਰੇ ਤੇ ਜੁੜਦਾ ਹੀ ਨਹੀਂ ਸ਼ਰਾਫਤ ਤੇਰੇ ਚਿਹਰੇ ਦਾ ਤਵਾਬ ਵੀ ਕਰਦੀ ਇੱਕ ਗੱਲ ਮੈਨੂੰ ਦੱਸ ਤੇ ਮੈਂ ਘਰ ਤੇਰਾ ਇੰਤਜ਼ਾਰ ਕਰੇ ਸਾਂ ਨਾ ਆਸਾਂ
इमाम अदन पूछा दता है आखे जेडे बच गए कल लेके आसा मौत फौक हक है मनन वाली बात है इको डस ते मैं टुरया वे ना ते घर इंतजार करसा जेडे कल मले से उना च कोई अकबर ना दा जलाम है पोतर कल दसे अली अकबर दिन कल दसे अल्लाह तेरे रिजक चाफा फरमाया फरमाया जे अकबर का नहीं दसदा तो एक गल होर चा दस हाँ पूछ अपना नाम चा दसा सैया दादा ये भी तेन कल दस आदा ना अकबर का दसे ना अपना ना दसना इन वजह क्या है फरमाया बेटा तेन इलम नहीं मैनू मौत मार गई अगर मैं तेन अपना ना दसिया ना तू जिंदा घर पहुंचना ही नहीं मैं तेन उसले दसे सा जिदा कोई तेरिया तलिया मलन आला तेरे नाल मैं उसले दसे सा जेड़े वेले घुट पानी का पिलावन आला तेरे को शहजादा टुर गए खत्म पांच या छह मिनट और परसों ली चढ़स ऐलान होया सारी बात छोड़ दिती ऐलान मोहम्मद हनफिया सुने ए मौला अली दा जलालिया दा पुत्र गुलाम नु आदन घोड़े ते जीन रख बादशाह किदे फरमाया ऐलान नहीं सुना जे सुना है फिर घोड़े ते जीन रख ना पता करा जित मेरे होवे जी बादशाह फिर मैं मदीने दे बाजार बंद करावा जे मेरे होवे मैं कनाता लवावा तेरी जवानी सलामत होवे जे मेरे होवे फिर उस परदे च मेरे आवे अल्लाह अकबर मुहम्मद उस रस्ते ते घोड़ा दौड़ाया होर करीब आ गया जेडे रस्ते ते मनाद मनादी की उधरों सैयद साजदीन फुफी नु आख्या जी अम्मा इजाजत दे उठे जा बैठा सजाद कोल पै पैर वधा तेरे कंडे कड्डा अम्मा मेहरबानी एहसान कर मैनू उत्थे वंजन दे सजाद क्यों मैं नहीं अम्मा चाचा प्यां तर बीबी तड़प के आदि है मैं सजाद मेरा केड़ा फिरा प्यां दे अम्मा मोहम्मद अनफिया मोहम्मद नाम है बीबी सजाद गल च बाहां पा के आदि टुर जा लेकिन गौर नाल मेरी गल सुन इस मोहम्मद नु जल्दी ना दसी तेरी भैन नंगे सर बाजार इस मोहम्मद नु ये ना आखी तेरी भैन दरबार च नंगे सर वाह 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 शामलो गुनाह दी माफी मांग शामलो जैसे दरबार बैठ मैं बिस्मिल्लाह करा था मैं बिस्मिल्लाह करा था बाकी जी दादी प्यो नु सहारा दे प्यो ते पुत्र जवानियां माने इंज अज आन के रस्ते ते प्यो ते पुत्र बांधे पया पुत्र दी टेक ते इमाम बांधे पया या मोहम्मद करीब आन के घोड़ा रोक के सैयद साजदीन दे पासे हाथ वधा के आख्या ओ बुढ़ड़ा ज़ईफ मैं पढ़ गया जो कुछ पढ़ना हाँ ओ परदेसी रागीर ओ मुसाफिर मैं सुनया इस रस्ते ते कोई मेरे आए तैन को इलम है सजाद हौले जे बोल गया दिन चाचा जड़ी आंख जे तैं वजू नहीं कर सके चाचा दा नाम आया है मोहम्मद सजे खबे देखण बंदा भी कोई नहीं है चाचा मैनू पसंद दे फरमाया बुढ़ड़ा हो के मजाक कर दे तेन पता नहीं मैं कौन हां फरमाया चाचा मैं मजाक तो नहीं की आधा मजाक नहीं तो होर के अपनी उम्र तो दे मेरी उम्र दे मोहम्मद बाकी रखे आन के आता दादा झिणका ना दे
दादा सानू लोकां बाजारां च बड़ियां दादा सा हर मोड़ ते जड़की दादा जे वतन ते बेटा मैं झिनक तो नहीं देती इके लगता ही फरमाया मेरा बाबा है फरमाया पुत्र फिर आप इंसाफ कर मैं 33 साल का कड़ियल जवान हाँ तेरा प्यो मैं 90-95 साल का ज़ईफ लगता है अरे मैं चाचा का सदैव ये मजाक नहीं तो होर क्या इमाम इशारा की थे बाकी तू ना बोली आखिर मैं गल करे ना बड़े धीरे जला जे के माम बोले चाचा चाचा एक गलत दसा दा वत चाचा सजे सजा दादा ही जो चाचा फरमाया चाचा एक गल दसा जिस मां शराबियां दी भीड़ च पै के टुट दी बैठी बाबा शामिल हो जाए शामिल हो जाए दो बंद करने में सिर्फ शामिल हो जाए सलामत रखनी इस गमे च ना रोने बाबा मैं बिस्मिल्लाह फरमाया चाचा मैनू दसा जिस भैन दे दुर लांदे डिठे हो मुल्तान आले ओ यकीन कराए हुसैन दी धी दे दुर बड़े औखे लथे गलत आखा मजलूम दादा किरना दुर इवें लथिया न कुंडे बंद रहा तो दुर लह गया बारवा फरमेंदा मेरा सलाम होवे ऊं शहजादी ते जिदे कन फटते आए तो दुर लहदे जड़ी नेक दुआई दिल च रख जड़ी नेक दुआई दिल च रख अगर बस मंगी जरूर मंगिया कर कबूलियत का टाइम है हाँ हाँ कबूलियत का टाइम है जड़ी नेक दुआ अख बस फरमाया चाचा एक गल दसा जिस प्यो की लाश ते घोड़े बजते डिठे हो चाचा मैनू दसा जिस सोने फिरा ते सीने च बरछी का फल टुटता डिठा जड़ा बंदा जा तई निरो संगया फरमाया चाचा मैनू दसा जिस अखां दे सामने मां दा बुरका लहदा डिठा चाचा मैनू दसा जिस प्यो दे कातला नाल मां बोलदी डिठी हो चाचा मैं तैनू के दसा बाबे ते कातल शराबा पी के नचते आए ते मेरी मां नंगे सरकदी है शामल होनी जिंदगी का पता नहीं चाचा अज ने इतने दुख दिठे चाचा उस केड़े मजाक करने न चाचा मैं जींदा नहीं मैं ते मोया मैं केड़े मजाक दा वल वल चाचा प्या सड़ेना है मैनू शर्म आंदी मैनू दस बार बार मैनू चाचा सड़े आई मैनू दस तू कोई सजा दे जाकरी छोड़े सागर मातम न करे सजा दा नाम है इमाम आदन बाकर मैनू सहारा दे मोहम्मद बाकर सहारा दिता है मोजा देखी रुली होई सैन दा इमाम चेरे तो वाल हटा के आदन चाचा मैं सजा दा मैं बिस्मिल्ला मुहम्मद मुंह ते मातम करके आदा सजा दे दाढ़ी रंग तब्दील किवें कर गई एक कमर किवें टुट गई आई आदा चाचा मैं तैनु के दसा मैडी अकबर कमार तरोड़ गए ते मेडा थी गए जमान तबाए सैयद आदा चाचा डिठी मार तुरदी बेगैर तवे करा कबूल हो गई
مجلس مکے تے دو نفل شکرانے دے ضرور پڑھی قبولیت دا ٹائم آئی جدی قبول نہیں ہوندی جھولی پھیلائی اکھ وسے تے منگی ماما بہنا دیاں جڑیاں بے اولاد بیٹھیاں قبولیت دا ٹائم ہے وڈی ساری سائن دی شہادت اڈی ہے مکانی آئے بیٹھے ہو جو منگنا ہی منگ لئی خدا جاندا جڑا پتہ لگا سجاد محمد گھوڑے تو دھرا دیتا ہے بندہ کیڑا ہے جندا ہاتھ سینے تے نہ آوے محمد انج باہاں ودا کے اگے سجاد تے میرے گل لگ ادھروں سجاد نے باہاں ودھائیاں مرن ویسے محمد گل تے باہاں پا کے ارادہ کیتا ہے تھوڑا جیا گھٹا سجاد سینہ سینے نال لاوا یا سجاد کن نال مولا کے چاچا پسلیاں ٹوٹ گئیاں چاچا مینو بازار کھا گئے مینو دربار کھا گئے چاچا میں ماں ٹرکی بازار چ بٹری او چاچا میں بہنا دے داج روٹی دے ڈٹھے چاچا میں سامنے اکھا دے بھائنو تماچے لگتے تیری جوانی سلام جی بابا جی بابا جی جی بسم اللہ کرا جی ایک جملہ ہور بس تھک گیا ایک جملہ ہور ختم اللہ جاندا جی پردے سلامت ہونی میری توقع تو زیادہ سنے لیکن جڑی اکھ جے تائیں عبادت نہیں کر سنگی خدا جاندا ہے سجاد دا چاچا چوکھا نہ گھٹی محمد دا دیر بعد ملیا سینے نہ سینہ دلاون دے سجاد دا چاچا رکیں دا نہیں لیکن ایک شے ویکھ لائے پیچھے ملدا رہی جویں دل آئی محمد دا وکھا سجاد دا میرے گل چباہ کڈ محمد باہ کڈیاں مرن ویسے سجاد چاچے دے سامنے کنڈ والا کیا دن پاکر میری کنڈ کو ہولے ہولے چولا چا او ملتان لیو کچھ لوگا میری سطر نہیں سمجھی یہ جڑا ہولے ہولے میں پڑھیا ہے کچھ لوگا نہیں سمجھیا میں ترجمہ کر دینا ہاتھ نہ جوڑ جوانیاں مانے ترجمہ کر دینا ہر بندے نو پتہ لگ جائے ہولے ہولے کیوں آکھیا نے او دسویں دے دن ماتمی نوجوان او جڑ ویلے زنجیر دا ماتم کر کے ایک گھنٹہ یا دو گھنٹے دے بعد یہ چولا پا کے اپنے گھر وے ہو ماں دی دید پاؤدیے ماں دھینو دیے پوتر تیرے بھرا نے ماتم کیتا میرا پوتر جلدی کر تیل لیا روم لیا دھی ٹر دیے تیل روم لیا دیے اللہ جاندا ہے ماں اس روم دے وچ لیویں ڈوب کے پتر دے زخم تے لائندی ہے تے پھر ہولے جائے چولا چھڑیندی ہے اپنے ایمان نال دس دو گھنٹے دے بعد گھر ونجے ماں تیلا کے چولا چھڑیندی ہے جنوں سال لوکاں بازارا چ ماریا ہوئے او مینوں دس جنوں سال لوکاں دربارا چ ماریا ہوئے او مینوں دس جنوں ماں دے سامنے ماریا ہوئے او مینوں دس جنوں بھائیاں دے سامنے ماریا ہوئے او مینوں دس جس غریب نو تازیاں جی بس اتنی نوکری کافی سمجھو اگلی گل اوکھی ہے اگلی گل پتر اوکھی ہے بیٹا اگلی گل اوکھی ہے عبادت ہو گئی سن لئی سو اللہ جاندا ہے محمد باقر پھر اج ملتان آلیا تیری بھی قسمت میری بھی قسمت محمد باقر نے ہولے ہولے چولا چایا ہے محمد دید پیے سجاد کن تے نیلے داغ پیلے داغ آخیا تو سن لائے محمد تڑپ گیا دا سجاد مینو دس میری زندگی چ تینوں کس ماریا ہے محمد باقر اگے ود گیا دا دادا میرے پیو نے شمر بڑا ماریا اللہ جاندا میں بندہ ویکھنا ہے کیڑا ہے جڑا ماتم نہیں کرے دا
दादा मेरे प्यो नू शिमर बड़ा मारिया बाजारा च मारिया दरबारा च मारिया माफ कर छोड़िया है मुहम्मद नंगी तलवार बह कट गया दा पाकिर मैनू दस शिमर कौन आ ये कितों दा वसदा इस क्यों मारिया फरमाया दादा कहिंदा कहिंदा दसा ये ओ बेगैरत आई जिस दीगर वेले तेरी भैन दा बुरका लुकया मुहम्मद मूह ते मातम कर गया दा चादर लुटा के जैन माता चादर लुटा के मर गई आई फरमाया छतरी बाजारा च लंघ गई आई बागी दी भैन छड़ी नी रही आई दरबारा च जड़की नी रही आई शराबियां नाल भुले दी रही आई दादा दा मेरी माँ दा सिर जख्मी है मेरी माँ दी कंड जख्मी سامعین محترم